आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। पोलीस भरतीमध्ये आता तृतीय पंथींना देखील संधी मिळणार असून नवीन नियम लवकरच लागू होणार आहेत। पोलीस भरतीत आता तृतीय पंथींनाही संधी मिळणार आहे, यासाठी नवे नियमही लागू करण्यात येणार आहेत। तृतीय पंथींसाठी स्वतंत्र पर्याय ठेवण्यास तयारी असल्याची माहिती राज्य सरकारचे मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे। तृतीय पंथांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय घेतला गेला आहे। फेब्रुवारी 2023 पर्यंत राज्य सरकार पोलीस भरती तृतीय पंथींसाठी स्वतंत्र नियमावली बनवणार आहेत। पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास केवळ स्त्री आणि पुरुष असा पर्याय आहे, तृतीय पंथींसाठी अर्ज करण्याचा पर्याय नाही। मात्र नोकर भरती तृतीय पंथींसाठी पर्याय ठेवा असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाचं पालन करणे अपेक्षित होते, मात्र राज्य शासनानं त्यांची अंमलबजावणी केली नाही, त्यामुळेच तृतीय पंथींना पोलीस भरतीसाठी अर्ज करता आला नाही। भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये याची काळजी राज्य शासनानं घ्यायला हवी, असेही न्यायालयानं तृतीय पंथींच्या शारीरिक चाचणीसाठी येत्या 1.5 महिन्यात नवीन नियमावली तयार करा असे सांगण्यात आले। तसेच पोलीस भरतीतील तृतीय पंथींची शारीरिक चाचणी 28 फेब्रुवारी नंतर घ्या असे आदेश देखील उच्च न्यायालयानं शुक्रवारी राज्य शासनाला दिले आहेत। त्यामुळे नवीन वर्षात तृतीय पंथींना पोलीस भरती होण्याचा मार्ग मोकळा झालाय। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।